जय हरी माऊली. आम्ही वारीसाठी निघालोय, गाडीची वाट पाहतोय आणि बराच वेळ झाला गाडी पण नाही भेटली आहे. आणि निघताना पावसामुळे थोडा जरा उशीरच झाला होता जायला. आता 8 वाजता बऱ्याच वेळानंतर आता आम्हाला एक गाडी भेटली आहे जायला, पण ती करमाळ्यापर्यंतच होती. तिथं उतरायला आम्हाला 1-1.5 तास लागणार होता आणखी. आणि ज्यावेळी आम्ही पोहोचलो त्यावेळेस हरिपाठ वगैरे झाला होता आणि डायरेक्ट जेवणाची तयारी चालू होती. पण जेवणामधला मेनू काहीतरी स्पेशल होता, जो कधी लवकर घरी पण खायला नाही भेटत असा मेनू होता. मेनू दिवशे शिरा आणि मसाले भात होता. दिवशेची चव एकदम अशी भारी होती. आता जेवण वगैरे होऊन इकडं महिलांची झोपायची तयारी चालू आहे. पावसाचं वातावरण आहे आणि थोडा पाऊस पण झाला, त्याच्यामुळे तंबू उभारला होता. इकडं भजनी मंडळाने भजनाची तयारी केली आहे. काही जण आपल्या आथुरनं टाकून झोपायच्या तयारीत. आणि खूप सकाळी दिवस उगतोय, म्हणजे 4 वाजताच आता जी चित्र दिसतं मला 4 वाजताचं चित्र आहे. तर शेतदिंडीमध्ये 2 खूप छोटाले असे वारकरी आमच्या गावातून सगळ्यात छोटे वारकरी सामील झालेत. हे रोज 4 वाजता उठतायत आणि एकदम ॲक्टिव्ह पण ते दिंडीत कार्यरत आहेत. ही चार्जिंगची व्यवस्था मोबाईलसाठी सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था मंडळाने केली आहे. आणि एवढ्या पहाटे उठून वारकरी थंड पाण्याने आंघोळ करता येतं. 4-4:15 टाईम आहे साधारण आत्ताचा. महिला मंडळीने सगळं आवरले जवळपास, बऱ्याचशा जणांचं आवरले, काहींचं आवरच राहिले. पण या सगळ्यांसाठी काही एक पडद्यामाग काम करणारी व्यक्ती असतात, म्हणजे जे दिसत नाहीत. आता पडदा म्हणजे इतक्या सकाळी जातं हे तंबू सोडायचं काम करतात, परत तंबू बांधायला पुढे जातात. खरंच कमाल आहे या सगळ्या लोकांची. आमचे गणुभाऊ मस्के गाडी चाली देत. दुपारच्या भोजनाची जी व्यवस्था आहे ती इथं दिंडी निघली आहे जे ठिकाण आहे तिथपासून 8 किलोमीटर वरती आहे. टर्न राईट, तिकडे आम्ही पोहोचतो. इथून राईटला घ्यायचंय. कोणतं गाव आहे? कंदरला पोहोचलं. काय बनव काय काय बनवणार दुपारी आपण? चपाती, मटकी, लोणचं आणि कांदा लिंबू. दिंडी मागून नाश्ता करून येऊ राहिलेली. आता इथं येईन दुपारच्या पारी 10-12 बाया येत्यान. चुली बिली लावून स्वयंपाक बिपाक करत्यान. मस्त आचार्य येतेन बिट्टू आचार्य मागून. इकडे एक आचार्य येत, माझी आचार्य येत, हे ज्युनियर आचार्य येत आणि मास्टर जे येतो मास्टर आचार्य ते मागायचं अजून. हा, अंकुश टांग स्वयंपाकासाठी जागा तयार करीत आहेत. भविष्यात आपलं चालू होणार नाही तर दिंडीवर आपलं काय म्हणते? तुम्ही पुढे जाऊन केलं काय? शेड मध्ये करायचा. हा, शेड मध्ये योग्य राहील असं मला वाटतं. बरोबर ना मामा? बरोबर आहे का? शेजारी बरोबर आलं 5:30 का होऊन जाईल. पावसाच वातावरणामुळं स्वयंपाकाची जागा इथं होती, तर ती जागा इकडे समोरच्या शेड मध्ये करायचं ठरलंय. ही जागा आहे इकडे स्वयंपाकासाठी. एकदम बेस्ट. आपण ही
مالا صابر لا شامبو صورة دوكا وبربرو يسجلني. أنا بابا काय कर लय दूर झाला के اشتركوا وينكا القناة اشتركوا في القناة
निमित्तानं भूलतज्ञ आदरणीय डॉक्टर कुटेसर या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर अनिती केरे या एकंदरच्या दुपारच्या 20 वेळेला ज्योतिबा मंदिर आदरणीय रामभाऊ वस्ताद रामभाऊजी शिंदे यांनी खूप तळमळीने श्रद्धेने अगदी 20 वर्षापासून आपल्या दिंडीची सेवा केलेली आहे. मला वाटतं सुरुवात आपली पहिलं वर्ष नाचून आनंद घेताना.